नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाटेगाव हे गाव विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर आहे। येथे पैनगंगा ही नदी आहे। पैनगंगेच्या पलीकडे विदर्भातील यवतमाळ जिल्हा लागतो, अलीकडे मराठवाड्यातील नांदेड जिल्हा। विदर्भातील असंख्य गावांना हदगाव हे वाटेगाव मार्गे म्हणजे पैनगंगेतून आल्यानंतर तब्बल 30 ते 40 किलोमीटर अंतर जवळ होत असते। मात्र स्वातंत्र्य काळापासून शेकडो ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी या नदीतून लाकडी पाट्या आणि थर्माकोलपासून बनवलेल्या होडीपासून लोक येऊन जाऊन त्याला रुख असे म्हणतात त्यातूनच जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करतायत। या नदीवर सरकारने पूल केल्यास विदर्भ मराठवाड्याला जोडणारे शेकडो गावांचे अंतर 30 ते 40 किलोमीटरने जवळ होऊ शकते। आमदार आणि खासदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या पुलासाठी प्रयत्न करावेत, या सीमेवरील लोकांचं असं म्हणणं आहे। मी देवसरी येथील रहिवासी असून जीवघेणा प्रवास दरवर्षी करीत आहोत। 70 वर्षापासून झाले देशाला स्वातंत्र्य मिळून झाले आणि हीच परिस्थिती देशाची आहे। शासनाने याच्यावर काहीतरी पर्याय पूल द्यायला हवा आहे अशी आमची सर्वांची विनंती आहे। कोणता पूल आहे तुमच्या याच्यात म्हणजे आता कोणत्या गावला पूल आहे? वाटेगाव कारखेड पूल, वाटेगाव ते कारखेड पूल, विदर्भाला जोडणारा, मराठवाडा सीमा विदर्भाला सीमेच्या अंतर्गत जोडणारा पूल। सतत साहेब आम्ही नेहमी प्रयत्न करतो, जवळपास 10 ते 15 वर्षापासून ही सततची परिस्थिती आहे। बरोबर, हेच जाणं येणं दररोज, शाळेतली लहान मुलं, कॉलेजची मुलं 4-4 घंटे थांबा लागते, 40-40 गाड्या प्रवास करावं लागते। एका टायमाला फक्त 5 ते 4 गाड्या जातात आणि 10 ते 15। तुम्हाला इथे येऊन किती वेळ झाला आहे नदीवर? इथं 1.5 ते 2 तास झाले। किती वेळ झाला मग तुम्हाला? 2.5 तास। 2.5 तास झाला। तुम्ही 5 वाजता इथं आले तर रात्री 7:30 तुमचा नंबर लागला। हो, 7। तर तुमची काय अपेक्षा आहे याच्याबद्दल? आता काय करायचं शासनाने, काय करा तुमच्यासाठी? शासनानं आमच्यासाठी पूल करायचे आमचे प्रयत्न इच्छा आहे, त्याने प्रयत्न केले तर होऊ शकते। न्यूज 15 मराठीसाठी बालाजी घडवळे, नांदेड।